मतलबी है लोग यहाँ पर, मतलबी जमाना, सोचा साया साथ भी देगा, निकला वो बेगाना। नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज। मित्रांनो, गेल्या 2 दिवसापूर्वी आपण एक सह्याद्री माझा न्यूज ने एक बातमी आपण प्रकाशित केलेली होती, काकाचा पुतण्याच्या इस्टेटवर डोळा। मित्रांनो, खरोखर एक दर्यापूर तालुक्यात एक लाजीरवाणी बाब आपल्या दर्यापूर तालुक्यात घडलेली आहे आणि या संदर्भात तक्रार सुद्धा पुतण्याने पोलीस स्टेशन दर्यापूर येथे दाखल केलेली आहे। मित्रांनो, नेमका विषय काय आहे, आज आपल्या सोबत आहे पार्थ विजय खंडारे, ज्यांनी आपल्या काकावरच आरोप केलेला आहे की काकाने इस्टेट हडपण्याचा डाव काकाचा आहे। नेमका विषय काय आहे ते आज आपण विजय खंडारे, पार्थ खंडारे यांच्यासोबत जाणून घेऊ। पार्थ, मला सांग नेमका विषय काय घडलेला आहे। आम्ही 2010 मध्ये प्रॉपर्टी विकत घेतली होती जॉईंट मध्ये असताना, तेव्हा मी लहान होतो, माझ्या मोठ्या बाबांनी आणि माझ्या बाबांनी मिळून प्रॉपर्टी घेतली होती, ते 4 प्लॉट होते आम्हाला। तर 2011 वर त्यावर डॅमवर आली केस, त्यामुळे तितकीच चालू होती। 2014 मध्ये मग आम्ही सगळ्यांना वेगळे निघालो, म्हणजे जॉईंट जी फॅमिली असते वेगळी झाली, माझी फॅमिली वेगळी निघाली आणि मोठ्या बाबांची वेगळी निघाली। तर त्यामध्ये काय झालं, तेव्हा प्रॉपर्टीचा पूर्ण हिशेबाटणी झाली, पूर्ण बंटवारा झाला, ठीक आहे। तर मग त्याच्यामध्ये जो प्लॉट राहिले होते, आता कसं असतं केस जर आपल्या प्लॉटवर कोणते चालू असते ते ट्रान्सफर करू शकत नाही आपण, तर तेव्हा काय केलं, मग यांनी ठरवलं की 2 प्लॉट तुमचे 2 प्लॉट माझे, असं करून एक करारनामा तयार केला। करारनामा तयार केला आणि मग तो करारनामा तसाच होता आणि आम्ही वेगळे होऊन गेलो की जेव्हा नील होईल तेव्हा 2 प्लॉट तुमचे 2 प्लॉट आमचे। 2019 पर्यंत त्यावर चालू होती केस। मग माझ्या पप्पांनी वगैरे थोडं वेळ ते सेटलमेंट करून समोरच्याला मध्यस्थी घेऊन ती केस मागे घ्यायला लावली आणि 2020 मध्ये आपण ते केस जिंकलो। 2020 मध्ये केस जिंकल्यावर कसं, आमचा ऍक्सिडेंट झाला, माझ्या आई बाबाचा, माझा म्हणजे आई बाबा त्यामध्ये मृत्यू पावले, त्यामध्ये मृत्यू पावल्यानंतर मृत्यू पावले मग सगळं जबाबदारी म्हणजे सगळं माझ्या काकांनी मग हे करून घेतलं, जवळ करून घेतलं। मग त्या दिवशी माझ्या काकांनी, ज्या दिवशी माझ्या आई बाबा वाटले त्या दिवशी काकाचं नाव काय, काकाचं नाव नागेश्वर चांद्राव खंडारे, त्यांनी ज्या दिवशी माझ्या आई बाबा वारले त्या दिवशी माझं दुकान पण खोललं, त्या दिवशी माझं घर पण खोललं, माझं घर वगैरे ओपन करून सगळं केलं। मग त्याच्या एखाद्या महिन्यानंतर मी हॉस्पिटलमधून रिकवर झालो आणि घरी आलो। घरी आल्यानंतर मग ते माझ्या घरी सगळेजण राहायला आले, त्यांची पूर्ण फॅमिली, विथ फॅमिली, त्यांचा मुलगा पण, त्यांची पूर्ण फॅमिली राहायला आली। फॅमिली राहायला आल्यानंतर मग सगळं कसं, आम्ही तेव्हा लहान होतो, माझा भाऊ 5 वर्षाचा होता तेव्हा आणि मी 18 वर्षाचा होतो तेव्हा। तर मग तेव्हा कसं सगळं त्यांच्याकडे गेलं, मग ते माझ्याकडे राहिला आले। आता मोठे असल्या कारणाने सगळे डॉक्युमेंट त्यांच्या जवळपास, तुम्हाला समजणार नाही हे नाही होणार, सगळ्यांनी त्यांनी डॉक्युमेंट त्यांच्याजवळ घेऊन घेतले। त्यांनी डॉक्युमेंट घेतल्यानंतर सदर जो होता आपला करारनामा तो पण त्यांच्याजवळ होता। मग असे दिवस गेले, मग 3 महिन्यानंतर त्यांनी थोडंफार ते दुकानचं पण निस्तनाबूत केलं, सगळं सामान वगैरे, सगळं सगळं माल वगैरे सगळं केलं। त्यानंतर मी त्यांना मागणी केली, आता माझं दुकान आहे, मी सांभाळून घेतो, हे की तुम्हाला ते तेव्हा दुकान पण सांभाळून होते देत आणि काहीच नाही, मला म्हणे सगळं माझंच आहे, तुला तुझी प्रॉपर्टी काहीच नाही आहे म्हणे, सगळं माझंच आहे। तेव्हा मग त्यांनी असं बोलणं चालू केलं, असं बोलणं चालू केलं। मी म्हटलं आपल्याला बाहेरचे पण पैसे द्यायचे आहेत, एलआयसीचे पण पैसे आले, आपल्याला सगळ्यांना लोकांना पैसे द्यायचे आहेत, कसं आहे माझे पप्पा बिझनेसमॅन होते तर ऑब्व्हियसली आम्हाला बाहेर पैसे द्यायचे होते लोकांना, बाकी व्यापाऱ्यांना, तर म्हणत नाही म्हणे आपण बघून घेऊ नंतर, तू आठवड करून टाक, असं कर तसं कर, त्यांनी आम्हाला हेच बोलले। तर मला पटलं नाही, मग मी त्यांना 4 ते 5 वेळा म्हटल्यानंतर ते माझ्या अंगावर येत होते, त्यांचा मुलगा पण येत होता, तुझं काहीच नाही आहे, सगळं आमचंच आहे, तू असा करू नको, आम्ही नाही तुला असं करेल, तुझा लहान भाऊ पण आहे, त्यांनी धमक्या दिला। तुझ्या त्या लहान भावाचा एक किस्सा तू सांगितलेला होता की काहीतरी खावटीचे पैसे त्यांनी मागितलेले होते, काय विषय आहे? हा, तर तेव्हा मग तो विषय असा होता की मग आमचं, मग त्यांना म्हटलं मी खूप वेळा की आपली म्हणजे माझी, मी दुकान वगैरे सांभाळतो, मला काहीच देत नव्हते, माझं माझं सगळं त्यांनी खाली करून टाकलं। मग मला धरून ते मग त्यांनी मला शिवीगाळ पण चालू केली, रोडवर सगळं बोलणं चालणं चालू केलं, तर मला त्यामुळे घर सोडून जावं लागलं। मग मी माझ्या आत्यांना भेटलो, मामांना भेटलो, सगळ्यांना भेटलो आणि विथ माझी फॅमिली पुरवा वगैरे सगळे बेरापूरला आले। मग त्यांना जाब विचारला तुम्ही याच्यासोबत असं का करताय, तर मग ते तेव्हा काही बोलू शकले नाही, तेव्हा पण एक म्हणत सगळी आमचीच प्रॉपर्टी आहे म्हणे। मग ते आमच्या नावावर असल्यामुळे, म्हणजे माझ्या बाबाच्या नावावर असल्यामुळे ते प्रॉपर्टी त्यांना द्यावं लागली, ते तेव्हा ते त्या प्रॉपर्टीचं काही करू शकले नाही आणि सगळं खाली करून घेतलं। मग तेव्हा आला आमचे एलआयसीचे पैसे वगैरे भेटले होते, त्याचा आला हिशोबाचा विषय। हिशोबाचा आल्यावर त्यांनी मला दवाखान्यात जर समजा 1 लाख रुपये लावले, त्यांनी हिशोबात लिहिले 2 लाख रुपये आणि बाकीचा दुकानातला माल पण एकदम कमी कमी लिहिला। आणि मग म्हणे मला एवढा एवढा माल आहे म्हणे आणि माझ्या दुकानात सगळं त्यांनी बंगार माल आणून टाकला, तुटलेले कपाट सगळं सगळं असं आणून टाकलं। तर मी त्याच्यामध्ये पण होतो, मग मला मजबुरीने ते म्हणत की नाही असंच होतं तसंच होतं, तर मला मजबुरीने सगळं हो म्हणावं लागलं तेव्हा। आणि ठीक आहे, मी त्यात पण सगळं कबुली होती माझी, जाऊ द्या म्हटलं, गेलं गेलं आपलं 1 वेळचं, आई बाबा गेले तर जास्त मोठी वस्तू नाही। तर जेव्हा आमचा हिशोबाचा वेळ आला तर मला म्हणत ते की आता आपलं सगळा हिशोब केला म्हणे, आपण सगळं लिहिलं म्हणे, आता म्हणे तुझा भाऊ आमच्यासोबत राहिला म्हणे 4-5 महिने, तर मग त्याचा हिशोब, त्याचे सगळे खावटीचे वगैरे पैसे घ्यावं लागतील म्हणे आम्हाला म्हणे। तर मी म्हटलं त्यांना घेऊन टाका, म्हटलं काही मोठा विषय नाही आहे, म्हटलं मी एवढे मोठे पैसे तुम्हाला देणे तर हे पण देऊन टाकतो म्हटलं त्याचे खायचे पैसे, असा विषय होता तो।
तर त्यानंतर मग मी सदर माझं दुकान पण चालू केलं, सगळं चालू केलं आणि मी माझ्या मेहनतीवर थोडं थोडं वाढवत गेलो सगळं. मला एक सांगता, ह्या संदर्भात तू अशी कोणती पोलीस कंप्लेंट गिम्प्लेंट केलेली आहे का प्लॉटच्या विषयी? हा, प्लॉटच्या विषयी मी कंप्लेंट केलेली आहे. कारण की पहिले काय केलं, मी त्यांना प्लॉट मागायला गेलो, मग सगळं माझी दुकानदारी मी सगळी सेट केली, चालू होतं. मी त्याच्यानंतर पण त्यांना चार पाच वेळा म्हटलं, बाबा आपलं जे आहे प्लॉटचं, दादाला पण माझ्या फोन लावला मी, जो मोठा भाऊ आहे प्रसाद नानासाहेब खंडारे उर्फ गोपी, गोपीला मी चार पाच वेळा म्हटलं, दादा म्हटलं आपलं सॉल्व्ह करून टाक प्लॉट, म्हटलं अर्धा करून टाक, तो करारनामा आहे म्हटलं तुमच्याजवळ, सगळं करून टाकू म्हटलं आपण. आता कसं आहे तू म्हणे थांब, सध्या बाबाची इच्छा नाही आहे, सध्या मूळ नाही आहे. त्या विषयात माझ्या मामा पण त्यांच्याजवळ गेले, माझ्या मामा त्यांच्याजवळ गेल्या असताना माझ्या मामाला ते बोलले की हा आमच्या घरगुती विषय, आम्ही घरचे बघत बसतो. मग त्याच्यामध्ये माझ्या घरचे बोलायला गेले, तर माझ्या घरच्यांना सगळ्यांना म्हणत ते आता वगैरे सगळ्यांना, हा माझ्या आता तुमच्यावर कोणासोबत संबंध नाही आहे, मला कोणावर घेणं देणं नाही आहे, मी माझा बघत बसेल. तर मग असं त्यांनी नेहमी कारण देत होते, सध्या इच्छा नाही आहे, मूळ नाही आहे, मन नाही आहे, असेच म्हणत होते. नंतर बघू. तर सदर त्यांनी आता त्यावर बांधकाम चालू केलं प्लॉटवर. मी त्यांच्याजवळ गेलो, बाबा म्हटलं तुम्ही बांधकाम चालू केलं, आता बघून घ्या काय, तर आता करून टाकू म्हटलं अर्ध. माझा पण मला पण गुडाऊन मन लागते, कारण मला पण पैशाची गरज आहे म्हटलं. तर मग बोलले ते नाही म्हणे, सध्या थांबून जा म्हणे, बघू म्हणे. नंतर मी म्हटलं बघायचं नाही, मला तुम्ही कन्फर्म सांगा म्हटलं एक काय आहे तर तुमचं, नाही तर म्हटलं जे नाही जे आहे ते सांगून द्या. त्यांचा मुलगा माझ्या दुकान समोर आला, मला बोलला हे बघ आता ते आपलं राहिलेलं नाही आहे, तुला जे करायचं ते करून टाक, आम्ही प्लॉट देणार नाही आहे, आता तो सगळं आमचाच आहे आणि करारनामा पण आमच्या जवळ आहे, तर आता त्या प्लॉटचा विषय सोडून दे. मी तुला एक धमकी आली होती मारण्याची, म्हणजे कशा पद्धतीने तुला आली होती आणि तू ज्यांच्यावर आरोप केलेला आहे की मला धमकी दिलेली आहे, त्याचा तुझ्याजवळ काय एव्हिडन्स आहे? तुम्ही प्लॉटवर गेले असताना माझा मित्र पण माझ्यासोबत होता, मी तिथे प्लॉटवर गेलो, मी म्हटलं हे आता बांधकाम आहे, म्हटलं माझी पण जागा मला दाखवून द्या, आम्ही प्लॉटवर बोलायला गेलो. तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलांनी मला दोन तीन झापडा मारला, चल निघ म्हणे इथनं म्हणे, आता हा आमचा म्हणे, तू मदत पडू नको म्हणे, तुला मी आधीच सांगत आहे म्हणे, नाही तर तुला आणि तुझ्या भावाला संपवून टाकेल म्हणे, जास्त टाइम लागणार नाही म्हणे मला म्हणे, आणि आम्ही पैशानं वगैरे पूर्ण आहे म्हणे, आणि तुझ्या मागे पुढे पण तसं कोणी नाही आहे म्हणे, तर तू टेन्शन घेऊ नको म्हणे, तुला जर काही झालं तुझ्या भावाला जर त्याला, तर आमचं कोणीच वाकड होणार नाही म्हणे, आणि कोणी आमच्याजवळ येणार पण नाही म्हणे, कुठे गेले काय गेले तर आम्ही हा विषय करून टाकू म्हणे. त्याला मला सतत असं बोलत गेला, मी म्हटलं नाही दादा, म्हटलं आपण घरातलेच आहे, आपण घरी बसून हा मॅटर सॉल्व्ह करू. ते म्हणे घरी नाही म्हणे, तुला जिथे जायचं तिथे जा म्हणे, जे करायचं ते करून टाक म्हणे, तू आमचं काहीच उघड म्हणजे काहीच वाकडं करू शकत नाही. ते असं नेहमी बोलतो ते. मग त्यांनी मला दुकानात पण थोडी माझी हरासमेंट चालू केली, आलं की दुकान समोर येणं, डोळे मोठे बघणं, डोळे मोठे करू, हे करून टाकल तुझं, ते करून टाकणं, असं त्यांनी मला त्रास देणं चालू केला. म्हटलं दादा आता बस झालं, म्हटलं आता आपण करूनच घेऊ ना, म्हटलं तरी ते ऐकायला तयार नाही, सतत मला धमक्या देत, तुझा लहान भाऊ आहे, तुझ्या लहान भावावर मारून टाकू, घरापूर मध्ये आला की तू त्याला पण हे करून टाकू, तसं करून टाकू, असं करून टाकू, नेहमी मला त्यांनी धमक्या देणं चालू केलं. आता मग मी त्यांच्याजवळ, त्यांनी माझी खोटी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली, थांब म्हणे मी रिपोर्ट टाकतो म्हणे पोलीस स्टेशन, तू असं म्हणत आहे म्हणून. मग त्यांनी माझी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली की हा आत्महत्या करायचा प्रयत्न करताय, आमचं नाव कसं, मला लहान भाऊ आहे, मी आत्महत्या ऑब्व्हियसली करणारच नाही आहे, कारण की मला कसं पण बघावं लागणार आहे. तर त्यांनी माझा खोटा आरोप टाकला माझ्यावर की आत्महत्या करणार आहे. मग त्यांनी तसा रिपोर्ट टाकला आणि मला डबल येऊन म्हटलं तुझ्या नावाने आता रिपोर्ट टाकला म्हणे, आता तू अजून फसतो म्हणे, आता तू आमच्या काहीच वाकड करूच नाही शकत म्हणे, सगळा डाव आता आमच्या इकून आहे म्हणे, तो करारनामा पण आमच्याजवळ आहे म्हणे, आता तू डाव सगळा आमच्या इकून आहे, तू काहीच नाही करू शकत म्हणे. आणि याने अजून एक वेळा मला डबल, मी प्लॉटच्या तिकडे गेलो जास्त बोलायला, डबल त्या प्लॉटवर म्हणजे अंगावर आलं, शिवीगाड गेली मला निघ म्हणे. तेव्हा दोघंही जण हजार होते, नानासाहेब जमराव खंडारे माझे काका आणि माझा मोठा भाऊ प्रसाद नानासाहेब खंडारे उर्फ गोपी, दोघे जण तिथे हजर होते. हे डबल माझ्या अंगावर आले, मला मजबूरन मग तेव्हा पोलीस स्टेशन मध्ये जावं लागलं, मला मारल्या पुढे आणि मला डबल त्यांच्या नावाचा रिपोर्ट द्यावा लागला. मग पोलीस स्टेशन मध्ये आल्यानंतर त्यांना सतत बोलावलं पोलीस स्टेशन मधून, फॅमिली मॅटर असल्यामुळे पोलिसांनी तिथे दाखल केल्यानं त्यांना बोलले की घरच्या घरी आहे मॅटर, घरच्या घरी सॉल्व्ह करून टाका. मी सतत त्या पोलिसांनी बोलले तो गोपी एकटा येत होता, त्याच्या बाबाला आणत नव्हता. मग त्याने बाबाला त्यांनी आणल्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये साहेबांनी त्याला समजून सांगितलं की हे मॅटर आहे, सॉल्व्ह करून टाक, घरगुती मॅटर आहे, करू नको. तर मग तो डायरेक्ट साहेबांना बोलला एक काम करा म्हणे, आमच्यावर गुन्हे दाखल करून टाका म्हणे, आम्हाला चालते म्हणे, असं बोलून पोलीस स्टेशनमधून निघून गेला. तुझी आता शेवटची मागणी काय राहील प्रशासनाला? माझी प्रशासनाला एकच मागणी आहे की मला लवकरात लवकर न्याय मिळावा, कारण की तो डॉक्युमेंट पण त्यांच्याजवळ आहे आणि मला सतत मारण्याची धमकी मिळत आहे. माझ्या जर जीवाचा काही कमी जास्त झालं तर सगळे ते जबाबदार राहतील, माझ्या भावाच्या पण जीवाचा काही कमी जास्त झालं ते जबाबदार राहतील, बाकी आमच्या मागे पुढे कोणी नाही आहे म्हणून ते आम्हाला सतत त्रास देत आहे आणि आमच्या बदनाम्या पण करत आहे. तुम्ही असे तुम्ही तसे आणि वाईट मार्गावर चालले असे आमच्या मोठ्या मोठ्या बदनाम्या करतात. एक खरोखर पैसा जर आला तिथं नातेसंबंध सुद्धा फेल ठरतात, अनेक आरोप पार्थ खंडारे यांनी केलेले आहे आणि पार्थ खंडारे यांचे वडील विजयराव खंडारे हे पूर्वीपासून कट्टर शिवसैनिक आणि दर्यापूर तालुका उपतालुका प्रमुख सुद्धा राहिलेले आहे. एका दुर्दैवी अपघातामध्ये त्यांची व पार्थची आई यांचं निधन झालं.
मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. रवींद्र सह्याद्री माझा न्यूज करीता सूरज देशमुख अमरावती.